पूर्व विदर्भात उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष 8 ते 10 जागांची मागणी करणार असल्याची माहिती भास्कर जाधव यांनी दिली. तसंच नागपूर जिल्ह्यामध्ये 5 जागा आणि शहरातील नागपूर दक्षिण आणि पूर्व या जागांवर सुद्धा दावा करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. 2019 साली शिवसेना आणि भाजपा युती म्हणून हे मतदारसंघ लढले, त्यामुळं आज जरी शिवसेना आणि भाजपा वेगवेगळे झाले असले तरी नैसर्गिकदृष्ट्या आणि न्यायिकदृष्ट्या हे 14 च्या 14 मतदारसंघ हे आमचे हक्काचे ठरतात. परंतु 14 च्या 14 नाही तर किमान 8 ते 10 मतदारसंघ आम्हाला मिळालेच पाहिजेत. हा माझा आग्रह आहे, ही माझी मागणी आहे.